भूमि पूजन। आणि आता आपण थेट दृश्य पाहतो आहोत नागपुरातली काँग्रेस मधून बाहेर पडलेले आशीष देशमुख पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात परतले आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश हा आता कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या जागेवर पुनश्च एकदा स्थान ग्रहण करावं आणि यानंतर उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, अखेर होणार नाही म्हणता म्हणता पक्ष प्रवेश झाला तर नक्कीच आशिष देशमुख नेमकी कुठली राजकीय भूमिका घेणार यावरून अनेक संभ्रम होते, कारण काही दिवस अगोदर जे आहे ते तेलंगणाचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते, त्यामुळे अशी देखील एक चर्चा होती की आशिष देशमुख बीआरएस मध्ये प्रवेश करतील। मात्र आज अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये जो आहे तो प्रवेश केलेला आहे, त्यामुळे भाजपला आता नागपूर ग्रामीणमध्ये आपली पकड मजबूत करायला जी आहे ती भुला नाही झालेल्या सर्व चुकांबद्दल डॉक्टर साहेब दिलगिरी व्यक्त करत आणि घर वापसी ती देखील इथे उपस्थित असलेल्या सन्माननीय राज्याचे अतिशय लोकप्रिय असलेले उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे मोठे भाऊ सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये इथे होत असल्यामुळे अतिशय आनंद त्यानिमित्ताने मला घरी येण्याचा नक्कीच होता आहे। आणि घरी येताना जी खऱ्या अर्थाने स्वागताची भूमिका सन्माननीय बावनकुळे साहेबांनी घेतली आणि आपल्या घरी आपल्या गावामध्ये जगदंबेच्या आशीर्वादाने माझा जो भाजपामध्ये प्रवेश घेतला त्यासाठी विशेष आभार मी बावनकुळे साहेबांचे इथे करतो। इथे माझ्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी सातत्याने झटत असलेले डॉक्टर पोद्दार साहेब, शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी गजबिये साहेब, मंचावर उपस्थित असलेले या विधानसभेचे विद्यमान आमदार टेकचंदजी सावरकर साहेब, माजी आमदार अशोकजी मानकर, रमेशजी मानकर इथे विशेष करून उपस्थित झालेले, चंद्रपूरच्या राजुऱ्याचे माजी आमदार निमकर साहेब, आपल्या रामटेकचे माजी आमदार रेड्डी साहेब, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शरदसिंगजी ठाकूर, किशोरजी रेवतकर, आनंदरावजी राऊत, उमरेडचे आमचे अतिशय लोकप्रिय सध्या स्थितीमध्येही असलेले माजी आमदार सुधीरभाऊ पारवे, उपस्थित असलेले दिनेशजी ठाकरे, प्रकाशजी टेकाडे, सर्व शहराचे आणि ग्रामीणचे आणि विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेले सर्व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते सर्वांचं मी इथे मनापासून आभार त्यानिमित्ताने नक्कीच व्यक्त करतो। सन्माननीय फडणवीस साहेब इथे आहेत आणि फडणवीस साहेबांचं विलक्षण असं व्यक्तिमत्व, त्यांची कार्यकुशलता आणि या राज्याचं सक्षम आणि खऱ्या अर्थाने परिणामकारक नेतृत्व जर कोणतं असेल तर ते फडणवीस साहेबांचं नक्कीच आहे। आणि म्हणून जे जे कोणी विरोधी पक्ष नेते हे त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं, आता परवा आजच तीन दिवसापूर्वीच बावनकुळे साहेब आपण पाहिलं की विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा यांनी ज्या खोट्या ऍडव्हर्टिजमेंट बद्दल आपलं मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी तोंड भरून कौतुक सन्माननीय फडणवीस साहेबांचं। विरोधी पक्ष नेता असून जे खरं आहे ते खरं बोलण्याचं धाडस त्यानिमित्ताने अजितदादांनी केलं, त्यासाठी मी त्यांचं इथे अभिनंदन करतो। पण त्यापूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम करत आहेत। त्याच्या पहिलेचे जे विरोधी पक्ष नेते होते ते तर आज एकनाथरावजी शिंदे
हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतात. मी जाणीवपूर्वक शब्द वापरला आणि म्हणून त्यांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे. म्हणून मी जरी 2019 ची निवडणूक त्यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, त्यांचा विरोधक होतो, मी देखील आज त्यांच्या सोबत आलो आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद आहे. का अतिशय प्रतिभावंत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी झपाटलेला असा आमचा नेता विदर्भाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने अमूलाग्र विकासात्मक बदल करणारा आमचा नेता, त्याच्या नेतृत्वामध्ये आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतोय. सन्माननीय बावनकुळे साहेबांसारखा अविरत काम करणारा, मग ते ऊर्जावान पालकमंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, ऊर्जावान ऊर्जा मंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भाजपा ही गली गली पर्यंत नाही तर घरा घरापर्यंत पोहोचते आहे. आणि त्यांच्या देखील नेतृत्वामध्ये मी इथे प्रवेश करतोय त्याचा मला आनंद आहे. कालच मी गडकरी साहेबांना भेटलो आणि माझ्या मुलाखतीने सांगितलं की 2009 मध्ये माझा जेव्हा प्रवेश, सन्माननीय फडणवीस साहेब देखील तिथे होते कस्तुरचंद पार्कवर, मोदीजींच्या उपस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला, स्वर्गीय मुंडे साहेब देखील त्यानिमित्ताने तिथे होते आणि मला तेव्हा गडकरी साहेबांनी पश्चिम नागपूर लढ म्हटलं होतं. 6 महिन्यापर्यंत मी पश्चिम नागपूरसाठी लढणार होतो. शेवटच्या दिवशी बदल झाले, मला सावनेरात टाकण्यात आलं. पण 12-13 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये फार मोठी साथ सावनेर कळमेश्वरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे इकडे काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करतायत. आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश झाला.